गोपीचंद पडळकरांचे बैलगाडी शर्यतीचं नियोजन म्हणजे राजकीय स्टंट आहे. प्रशांत लेंगरे यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर आरोप केलाय. आमचा बैलगाडी शर्यतीला विरोध नसून राजकीय स्टंटबाजी करत शेतकरी बैलप्रेमींनी भुलू नये असं आवाहन पलूस तालुका शिवसेना प्रमुख प्रशांत लेंगरे यांनी केलंय. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असं म्हटलंय की ज्यावेळी बैलगाडी शर्यतींवर बंदी आणली त्यावेळी मनका गांधी या भाजपाच्या मंत्री होत्या. काही प्राणी मित्र यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन बैलगाडी शर्यतीवर कायमची बंदी आणली. कायद्यात काय दुरुस्ती करायची हे अधिकार फक्त केंद्राला आहेत. केंद्रात पडळकर साहेबांच्या पक्षांची सत्ता आहे. पडळकर साहेबांनी केंद्राकडे मागणी करून कायदेशीररित्या बंदी उठवावी ते केंद्रातून करू शकतात. मुळातच त्यांना भाजपाची जी आमदारकी राज्य सरकारच्या विरोधात स्टंटबाजी करणं, टीका करणं, युवकांची डोकी भडकवणं यासाठीच मिळाली आहे. अशा भूलथापांना बळी न पडता योग्य तो निर्णय घ्यावा. या पलीकडे आपण सर्वजण सहनशील मार्गानं जाऊन त्यासाठी मार्ग काढू शकतो. आपणास लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब परिपूर्ण मदत करतील. अशा शर्यतींमुळे तरुण वर्गावर काही केसेस पडल्यास त्यासाठी देखील पडळकर साहेब काहीच मदत करू शकणार नाहीत. कारण आजवर त्यांच्यासाठी ज्या ज्या मित्रांनी किंवा जनतेनं ज्या केसेस अंगावर घेतल्या ती मंडळी आज त्यांच्या समवेत नाहीत. त्यामुळं शेतकरी वर्ग आणि जनतेनं योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती प्रशांत लेंगरे यांनी आपल्या निवेदनातून केली आहे. आज तुम्ही बघत आलाय बैलगाड्या शर्यतीचं आयोजन सामान्य पळकर साहेबांनी केलेलं आहे. पण ते कुठंतरी राज्य सरकारच्या विरोधात काहीतरी स्टंट किंवा कुठल्या तरी नेत्याला ते भारी वाटावं त्यामुळे ते केलेलं असावं कदाचित, मला असं वाटतंय. कारण का जे बैलगाड्या शर्यतीचं जे बंदी घातलेलं आहे ते केंद्रातून बंदी घातलेलं आहे. त्यावेळी मेनका गांधी तिथं मंत्री होत्या. कारण का जे प्राणी मित्र आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. धाव घेतल्यामुळे ते सुप्रीम कोर्टाने त्याच्या बंदी घातलेले आहे. पण कायद्यात काय दुरुस्त करायचं हे अधिकार फक्त केंद्राला आहेत. आणि पळळकर साहेबांचे सत्ता केंद्रात आहे कारण ते बीजेपीत आहे. सत्ता बीजेपीची आहे तर ते तिथे जाऊन त्यांनी ऍक्च्युली तसं त्या पद्धतीने त्यांनी ते काय करावं होतं की केंद्रात जाऊन ते जे काय आहे ती बंदी उठवून मोदी साहेबांच्या उतरून त्यांनी बैलगाड्या शर्त्या घ्यायला पाहिजे असं मला वाटतं कुठंतरी. कारण का ते केंद्रात ते करू शकतात पण हे त्यांना राज्य सरकारच्या विरुद्ध स्टंटबाजी आहे. कारण त्यासाठी त्यांना ती आमदारकी भेटलेली आहे त्यामुळे ते स्टंट करतात. आणि माझं काय म्हणजे मी बैलगाड्या शर्तीच्या विरोधात किंवा पळळकर साहेबांचे माझे वैयक्तिक काही मतभेद नाहीत. फक्त हे कुठं त्यांची स्टंटबाजी आहे ह्या भूलथापाला बळी पडणार हा फक्त स्टंट आहे. आणि हेच लोकांना आपल्या कळत नाही की हा स्टंट आहे आता हे स्टंट करणार ह्यात ह्यांना प्रसिद्धी मिळवणार हे प्रसिद्धीसाठी सगळं करायला लागले ते. आणि ह्यात कुठंतरी आपल्या बैलगाड्याचे शर्तीचे जे लोक आहेत युवक आहेत त्यांच्या कुठंतरी केसेस दाखवणार परत ते ह्या म्हणजे ह्यात कुठं तुम्ही ह्या भूलथापाला कुठं बळी पडू नका. तुम्ही ह्याचं चिंतन करा. ह्या वेगळ्या पद्धतीनं जर त्यांना करायचं आहे ना मग त्यांनी केंद्रातनं का केलं नाही. केंद्र सरकार त्यांचं आहे. त्यांना तुम्ही असा प्रश्न विचारू शकताय. उगाच कोणतरी हुर्र्या म्हणतंय म्हणून त्याच्या मागं पडण्यात काय मला पॉईंट नाही वाटत. आपण ह्या सहनशील मार्गाने सुद्धा आपण जाऊ शकतो. एक चांगली कमिटी स्थापन करा त्याच्यावर आपण केंद्रात जाऊन त्या ज्या काय तरतुदी आहेत त्या तरतुदी केंद्राला अधिकार आहेत. संविधानात जे काय बदल करायचे ते केंद्राला अधिकार आहेत ते करून हे असं सुद्धा करता येते. पण हे असं करणार नाहीत. कारण का त्यांना शाबासकी मिळते असली कामं केल्यानंतर युवकांची डोकी भडकवायची. आणि ह्या जर ह्या तुमच्या केसेस जर पडल्या तर पळळकर साहेब काही ह्या केसेस मिटवा येणार पण नाहीत. कारण का पूर्वी त्यांच्याजवळची त्यांची सोंगडी होती म्हणजे त्यांचे मित्र परिवार एकाएकानंतर 16-16 केस सांगू घेतलेत. आज त्यांची काय परिस्थिती आहे बघून घ्या. आणि जे पूर्वी त्यांच्याबरोबर होते 2009 पासून त्यातला एकही कार्यकर्ता आता त्यांच्याबरोबर आहे का बघा. आता सगळी नवीन माणसं आहेत. आता मी नावं कोणाची घेणार नाही. वेळानंतर आपण नावं पण घेऊ. पण हे फक्त युवकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. एक ह्यांचा स्वतःचा स्टंट आहे. आणि यांना आधीपासून सवय स्टंट तुम्हाला पण माहिती आहे. पण ह्याला कुठं भूलथापा काय बळी पडू नका. ह्यातनं केंद्रातनं काहीतरी मार्ग निघेल. राज्य सरकार पण त्यासाठी प्रयत्न. सामान्य मुख्यमंत्री आपले उद्धव साहेब आहेत. आणि उद्धव साहेब बघा तुम्ही आता लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पहिल्या 5 मध्ये त्यांचं नाव आहे. मग असं आपल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभलेले आहेत. ते काय ना काय त्याच्यावर मार्ग काढतील. लोकांना माझी विनंती आहे की ह्या भूलथापाला बळी पडू नका. हा जो पोकळ स्टंट आहे एक कार्यकर्ता दाखवा की त्याचं त्या कार्यकर्त्याचं भलं केलं आहे. त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही विचार करून निर्णय घ्यावा. मीही एक शेतकरीच आहे. मी एक तुमच्यासारखा तळागाळातलाच कार्यकर्ता आहे. मला तुमची तळमळ कळत्या. नक्की जेव्हा काही चांगला मार्ग निघेल फक्त असल्या स्टंटबाजूला तुम्ही बळी पडू नका ही विनंती. जय हिंद जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.